हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मवियाचं जागा वाटप ठरलं, ठाकरेगट 23 जागा लढणार, 23 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित मवियासोबत आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। मवियाच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 15 ते 17 जागा, तर शरद पवार गट 9 ते 11 जागा लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरेगडाची 4 जागा तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही, कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी, तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। बीडमध्ये भाजपचे मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा, भाजपचे निर्णय दिल्लीत होतात, उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार, पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सामंतांचं स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार, प्रमोद सामंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा दावा राहणार, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।